आपण त्रिमितीय वस्तू ओलांडणी हा पाठ पाहत आहोत. या घटकामध्ये आपण मागील भागामध्ये त्रिमितीय वस्तू म्हणजे काय, द्विमितीय वस्तू म्हणजे काय, त्रिमितीय वस्तूचे द्विमितीय रेखाटन इत्यादी बाबी पाहिलेले आहे. आता याच घटकातील उदाहरण संग्रह 51 आपण पाहणार आहोत. यामध्ये काही ठोकळ्यांच्या रचना दिलेल्या आहेत. या आकृत्या समोरून, बाजूने कि वरून पाहिल्यावर दिसतात, त्या आपण ओळखायच्या आहेत. सर्वप्रथम आकृती क्रमांक 1 मध्ये सलग 3 ठोकळ्याची रचना दिलेली आहे. या आकृतीस आपण समोरून पाहिला असता समोरून सलग 3 ठोकळे जोडलेली दिसतात. याच आकृतीस आपण बाजूने पाहिला असता एकच ठोकळा दिसतो. या आकृतीस आपण जर वरून पाहिलं तर वरून आपल्याला 3 सपाट ठोकळ्यांची रचना दिसते. आकृती क्रमांक 2 मध्ये 4 ठोकळ्यांची रचना दिलेली आहे. या ठोकळ्यांना वरून पाहिला असता एक सोबत 3 ठोकळे सलग लावले आहे असं आपणास दिसतं. त्यानंतर या ठोकळ्यांना बाजूने पाहिला असता आपल्याला एकावर एक असे 2 ठोकळे दिसतात. तर याच ठोकळ्यांची रचना आपण समोरून पाहिले असता सलग 3 ठोकळे लावलेले दिसतात व मध्यभागी एक ठोकळा त्याच्यावर ठेवलेला आहे असं आपणास. आकृती क्रमांक 3 मध्ये 5 ठोकळ्यांची रचना दिलेली आहे. या आकृतीला बाजूने पाहिले असता आपणास 2 ठोकळे उजव्या बाजूने व 1 ठोकळा डाव्या बाजूने दिसेल. यानंतर 2 नंबरच्या आकृती समोरून पाहिला असता डाव्या बाजूने 2 ठोकळे व उजव्या बाजूला 1 ठोकळा दिसेल. तर आकृती क्रमांक 3 मध्ये वरून आकृती पाहिल्यानंतर वरून सपाट 4 ठोकळे दिसतात. आता आपण ठोकळ्याची रचना कृतीयुक्त पाहणार आहोत. मुलांनो आता आपण 3 ठोकळे एकमेकांना काय करूया, जोडून घेऊया. हा शिवम सर, आपण 3 ठोकळे जोडून घेतले, या 3 ठोकळ्याची रचना समोरून कशी दिसेल? या 3 ठोकळ्याची रचना समोरून अशी दिसेल. शाबास. हा आता ही 3 ठोकळ्याची रचना आहे. ही 3 ठोकळ्याची रचना बाजूने कशी दिसेल? 3 ठोकळ्याची रचना बाजूने अशी दिसेल. आता हीच 3 ठोकळ्याची रचना वरून कशी दिसेल? 3 ठोकळ्याची रचना वरून अशी दिसेल. छान. 4 ठोकळ्याची रचना वरून कशी दिसेल? 4 ठोकळ्याची रचना वरून अशी दिसेल. बरोबर. 4 ठोकळ्याची रचना बाजूने कशी दिसेल? 4 ठोकळ्याची रचना बाजूने अशी दिसेल. बरोबर. 4 ठोकळ्याची रचना समोरून कशी दिसेल? 4 ठोकळ्याची रचना समोरून अशी दिसेल. बरोबर. 5 ठोकळ्याची रचना बाजूने कशी दिसेल? 5 ठोकळ्याची रचना बाजूने अशी दिसेल. 5 ठोकळ्याची रचना समोरून कशी दिसेल? 5 ठोकळ्याची रचना समोरून अशी दिसेल. 5 ठोकळ्याची रचना वरून कशी दिसेल? 5 ठोकळ्याची रचना वरून अशी दिसेल. बरोबर. आता मी तुम्हाला एक उपक्रम देतो. टेबल, खुर्ची व पाण्याची बॉटल या त्रिमितीय वस्तू घ्या आणि त्या समोरून पाहिल्यानंतर, वरून पाहिल्यानंतर व बाजूने पाहिल्यानंतर कशा दिसतात त्याचे रेखाटन तुम्ही तुमच्या वहीमध्ये करा.